नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरुड तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत पंचायत समिती सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी मंडळ अधिकारी विश्वनाथ अहिरे यांनी रानभाज्यांचे महत्व विशद केले. या रानभाजी महोत्सवात आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या कुडा, खवणी, शेवगा, भारंग, करंटोली, पेवा, पिंपळ, खडकशिरा, आंबटवेल, दिडा, कुरडू, अळू, गरुडवेल या विविध रानभाज्यांची आकर्षक मांडणी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या महोत्सवाला तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, नायब तहसीलदार गोविंद कुटुंबे, प्रशासन अधिकारी संजय वानखेडे यांच्यासह अधिकारी आणि आदिवासी शेतकरी उपस्थित होते. मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले आहे. गुजरातच्या वेरावळ बंदरातील एक बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. यावेळी बोटीतील मच्छीमारांनी नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, पण जोरदार वारा आणि लाटांच्या माऱ्यांमुळे ही बोट सरकत सरकत पुढे येऊन अडकून पडली. या बोटीवर एकूण 10 जण अडकले होते. यावेळी बोटीमधील खलाशांनी फोनद्वारे मुरुड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी पाठपुरावा करून कोस्ट गार्डच्या मदतीने हेलिकॉप्टर मागवून बुधवारी सकाळी या मच्छीमारांना सुखरूप किनाऱ्याला आणले. नेरळ येथील 2.5 वर्ष वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या 2.25 तासात सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 235 पायऱ्या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला आणि अवघड समजला जाणारा किल्ले रायगड चढून सर करण्याचा निर्णय वेदांतने घेतला. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी वेदांत हा कुटुंबियांसह नेरळ येथून रवाना झाला. सर्वांनी 11:10 किल्ल्याच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. न थकता 2.5 तासात वेदांत किल्ल्यावर पोहोचला. किल्ल्यावर पोहोचल्यावर वेदांतने होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन केले. त्यावेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेदांतच्या या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय जनता युवा मोर्चा खोपोली शाखेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत शिळपाटा ते खोपोली गाव अशा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिळपाटा येथील पूर्णाकृती पुतळ्यास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बाईक रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज हातात घेत भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या. खोपोली गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रॅलीची सांगता झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. गेल्या 2 महिन्यात राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात NDRFच्या मदतीने दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि 2 ऐवजी 3 हेक्टर मर्यादित ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी विस्तार झाल्यानंतर बुधवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले. आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्र्यांनी आपापली जबाबदारी गांभीर्यपूर्वक बजवावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही बाईक रॅली पनवेल नवीन पनवेल परिसरातून फिरवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचे पनवेश्वर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी, अक्षय सिंग, श्रवण घुसाळकर यांच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला खांदा कॉलनी भाजप कार्यालयापासून सुरुवात झाली असून पनवेळ शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ सांगता झाली. बहीण भावाच्या पवित्र नात्याची ओळख असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गवान कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शन बुधवारी भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रणशेट भगत यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ तसेच सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून तयार केलेल्या विविध रंगांच्या आणि आकारांच्या राख्यांच्या प्रदर्शनाची अरुणशेट भगत यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कलात्मकता आणि कल्पकतेची प्रशंसा केली. यावेळी भाजप नेते जयवंत देशमुख, शिक्षक, पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, विद्यालयाचे प्राचार्य साधना डोईफोडे, रयतचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पनवेलमधील संवेदना चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला आहे. श्रावण आणि मंगळागौर याचे अतूट नाते आहे आणि अशा या मंगळागौरीचे आयोजन गेले 12 वर्षापासून संवेदना चॅरिटेबल संस्था करत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पनवेल येथील सुरुची हॉलमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम झाला. यामध्ये पनवेलसोबतच नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महिलांनी उत्साहाने भाग घेतला. या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश उपस्थित महिलांना देण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर, उपाध्यक्ष प्रज्ञा गावडे, खजिनदार आरती दामले, नंदा घुळिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियान राबवून झाला. या कार्यक्रमासाठी ओवेपेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील DLLE आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. कार्यक्रमाचे आयोजन DLLEचे प्रमुख महेश धायगुडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रथमेश ठाकूर यांनी केले होते. तसेच हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ उपेंद्र गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आयोजकांचे कौतुक केले आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पनवेल तालुका आणि शहर मंडळाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येत आहे. हा उपक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सरोजिनी ठाकूर, श्याम वालावकर, सुरेंद्र गोडबोले, बबनराव जगनाडे आणि भारतीय वायुसेनेचे माजी अधिकारी मिलिंद नरसे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांचे कौतुक आणि आभार मानण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केताणे, सपना पाटील, अंजली इनामदार, नीता मंजुळे उपस्थित होत्या. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्या सोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बिहारमध्ये आमच्या पक्षाचे 75 जण तर JDUचे 42 जण निवडून आले होते, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. तिथे आज आमचे सरकार गेले आहे, पण तिथे आमचे सरकार पुन्हा येईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन नवी मुंबईत उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान आणि अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांनी जादूटोणा विरोधी कायदा हा कोणाच्याही शोषण मुक्त धार्मिक आचरणाला बाधा आणत नाही असे सांगितले. तर प्राध्यापक मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी अतिंद्रिय शक्तीचे जे दावे केले जातात ते फसवे दावे असतात असे प्रतिपादन करत अतिंद्रिय शक्तीचे विविध प्रयोग दाखवून त्यामागचे तंत्र समजावून सांगितले. यावेळी सुशीला मुंडे, मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, मधुकर राव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत 72.65% भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान 7 एप्रिल 2023 पर्यंत भागवेल इतकाच असून धरण भरण्यासाठी 1800 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. नवी मुंबईमध्ये जून महिन्यापासून पालिका प्रशासनाने पाणी कपातीचे नियोजन केले होते. विभागनुसार आठवड्यातून 1 तास पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र जुलै महिन्यातील पावसाने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या पावसानेही धरण अद्याप 72.65% भरले आहे. धरणामध्ये 7 एप्रिल 2023 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. परंतु 100% धरण भरण्यासाठी अद्यापही 1800 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान मागील 3 दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरण 100% भरेल असा विश्वास मोरबे प्रकल्प कार्यकारी अभियंता वसंत पडघर यांनी व्यक्त केला आहे.